राव साहब जी हमारे रेलवे मंत्री बने, अब सबसे बड़ा चैलेंज राव साहब के पास क्या है? वो सबसे बड़ा चैलेंज ये है कि महाराष्ट्र की सरकार ने रेलवे के प्रोजेक्ट में 50% कॉन्ट्रीब्यूशन देना बंद कर दिया। अब अगर 50% कॉन्ट्रीब्यूशन हमको ये समझना पड़ेगा कि रेलवे का प्रोजेक्ट जब होता है हमारा GDP ग्रोथ होता है, महाराष्ट्र को पैसा मिलता है। अरे हमारे को पैसा कमाने के लिए केंद्र सरकार 50% कॉन्ट्रीब्यूशन दे रहा है, केंद्र को नहीं मिलने वाला है, हमारे को मिलने वाला है, हमारा GDP उसके कारण ग्रो देश का भी होने वाला है, पर उसका डायरेक्ट फायदा जो है वो महाराष्ट्र को मिलने वाला है। जब मैंने महारेल कॉरपोरेशन तैयार की, एक नई कंपनी शुरू की, उस समय महारेल कॉरपोरेशन में हमने केंद्र और राज्य सरकार को कहा कि हम मिलकर इक्विटी डालेंगे और उसमें हम लोग डेट रेस करके आज महाराष्ट्र में करीब 100 ब्रिजेस हमने महारेल कॉरपोरेशन से बनाए और 1,00,000 करोड़ के काम, जिसमें मराठवाड़ा में भी 25,000 करोड़ रुपए के काम हम लोगों ने तय किए थे कि जिसको हम करेंगे, किंतु नई सरकार ने तय कर दिया कि हम 50% कॉन्ट्रीब्यूशन ही देंगे। आज तक ये चलता आया 50% कॉन्ट्रीब्यूशन, अब हम नहीं देंगे। अब नहीं देंगे तो कैसा होगा? अब केंद्र सरकार का तो तय है कि 50-50 में करना। अच्छा, सरकार को एक पैसा देना नहीं पड़ता है। ये डेट इक्विटी रेशियो में हम लोग इसको थोड़ा सा इक्विटी हम लोग देते हैं कॉरपोरेशन को, सारा पैसा हमारे बैंकर्स देते हैं। लेकिन आप विचार कीजिए कि एक रेलवे की लाइन तैयार होने से कितना बिजनेस को फायदा होता है, कितना उसमें से GDP ग्रोथ होता है, कितना उसके माध्यम से हम लोग ये जो रोजगार की निर्मित करते। मला असं वाटतं की आमच्या सरकारला हे लक्षात घ्यावं लागेल। आणि म्हणून रावसाहेबांनी ते 100 आज मार्ग करू शकतात, पण ते 100 मार्ग करताना त्यांच्या समोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर काही असणार आहे तर ज्या वेळेस त्यांची फाईल फायनान्स मध्ये जाईल त्यावेळेस त्यांना फायनान्स विभाग म्हणजे आमच्या कराड साहेबांचा विभाग विचारेल की रेल्वेच्या सूत्राप्रमाणे 50% पैसे द्यायला महाराष्ट्र सरकार तयार आहे का, आणि त्यावेळेस त्याच्यावर लिहिलं असेल की नाही महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला की आम्ही देणार नाही। आणि त्यामुळे महाराष्ट्रातले चालू असलेले प्रोजेक्ट आज आपण बघा, मराठवाड्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात प्रोजेक्टला आपण मान्यता दिली, ज्यावेळेस गोयल साहेब होते त्याच्या आधी प्रभू साहेब होते, इतक्या मोठ्या प्रमाणात, पण आता ते सगळे प्रोजेक्ट बंद आहेत। याचं कारण आहे की महाराष्ट्राने सांगितलं आम्ही पैसा देणार नाही। मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने याचा पुनर्विचार केला पाहिजे। रेल्वे एक अशा प्रकारची व्यवस्था आहे की ज्याच्यामुळे बिझनेसेस जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला रिटर्न्स मिळत असतात, तर तो विचार देखील मला असं वाटतं केला पाहिजे। पण मला विश्वास आहे की रावसाहेब आपण जो काही मुद्दा या ठिकाणी सांगितला की समृद्धी महामार्गावर फास्ट ट्रेन, मला विश्वास आहे की तुम्ही निश्चितपणे ते करू शकता। त्याकरता समृद्धी मार्गावर जागा पण आहे आणि तुम्ही जर ते मनावर घेतलं तर एक अतिशय चांगली सिस्टीम, आणि आपण ज्यावेळेस विचार केला होता त्यावेळेस ही सिस्टीम केवळ पॅसेंजर करता नाही, ही गुड्स करताही करायची, कारण समृद्धी महामार्ग हा पोर्ट कनेक्टिव्हिटीचा मार्ग आहे आणि पोर्ट कनेक्टिव्हिटी करता डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणून जर आपण याला म्हणजे पॅसेंजर आणि फ्रेट असा जर आपण तयार केला तर मला असं वाटतं रावसाहेब, मी आताच म्हणत होतो की संभाजीनगर आणि जालना याचा हात पुढे कोणी पकडणार नाही, पण हा जर फ्रेट कॉरिडॉर जर तयार झाला तर मग मात्र तुम्हाला पाहायचीच गरज नाहीये। मग लोक तुमच्याकडे येतील की आम्हाला आता इथली जागा द्या आणि तुम्ही सांगाल की नाही आता 10,000 एकर केली होती आता संपली, आता तुम्हाला देता येत नाही, नवीन अक्वायर केल्यानंतर आम्ही देऊ, हा फरक याच्यातनं निश्चितपणे पडू शकतो। आणि मला असं वाटतं की समजा याच्यामध्ये जर काही चॅलेंज असेल आणि राज्य सरकार जर पैसे द्यायला तयार नसेल तर फ्रेट कॉरिडॉर करता तुम्ही पोर्ट कनेक्टिव्हिटी असल्यामुळे GNPT पोर्ट सोबत एक कॉर्पोरेशन तयार करून त्या माध्यमातून डेट इक्विटी रेशियोच्या माध्यमातून हे पैसे रेस करून हे केलं पाहिजे आणि त्याला आपला शेवटी DMIC हा केंद्राचाच प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टशी जोडून जर आपल्याला हा करता आला तर निश्चितपणे मोठा त्यात फायदा होईल। पण तरी मला हा विश्वास आहे, शेवटी महाराष्ट्रातलं सरकार कोणी असलं तरी शेवटी प्रत्येक सरकारला काही ना काही आपला विकास व्हावा असं वाटतो, आणि तो जर वाटत असेल तर सरकार हे आडमोठं धोरण सोडेल आणि किमान विदर्भ असेल मराठवाडा असेल इथल्या प्रोजेक्ट करता तरी 50% कॉन्ट्रीब्युशन हे आपलं कंटिन्यू करेल आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात ते परिवर्तन करता येईल।